सार्वजनिक उत्सव म्हटला म्हणजे मोठ्या प्रमाणावर बडेजा व पैशांची उधळपट्टी करणे हे नित्याचे झालेले दिसते. अर्थात तो पैसा सार्वजनिक असल्याने त्याचे सोयर सुतक कोणालाच नसतं. परंतु पाचोरा शहरात मात्र अग्रवाल समाज बांधवांच्या वतीने महाराजा छत्रपती अग्रसेन जयंती निमित्त 3 दिवसीय महोत्सवाचे व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे औचित्य साधून एक वेगळा पायंडा यावेळी अग्रवाल समाज बांधवांनी पाचोरेकरांना दाखवून दिला. तो म्हणजे जे व्यापारी लाखो रुपये इन्कम टॅक्स भरतात, नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात देखील जे स्वतः सक्रिय आहेत, अशा प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींनी कोणत्याही ढोल ताशांच्या खर्चामध्ये न पडता स्वतः अग्रसेन महाराजांच्या जयंतीच्या पुढे हातात ढोल ताशे घेऊन मिरवणुकीत अग्रभागी होऊन सहभागी झाले हे पाचोरेकरांना विशेष दिसून आले. अग्रसेन जयंती पाचोरा येथील अग्रवाल समाज, फ्रेंड्स ग्रुप, युवा मंच, युवती मंच, महिला मंडळ, अग्रलक्ष्मी बहुमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. आठवडे बाजारातील अग्रसेन चौकातून मिरवणुकीला प्रारंभ होऊन पारंपरिक वेशात सर्व अग्रवाल समाज बांधवातील स्त्री पुरुष माता भगिनी मोठ्या उत्साह सहभागी झाले होते. सदरची मिरवणूक गांधी चौक, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती राजे संभाजी भुयारी मार्गे, भडगाव रोड, महालपुरे मंगल कार्यालयात मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळेचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीच्या मार्गात भडगाव रोड भागात निरामय हॉस्पिटल समोरील चौकात अग्रसेन स्तंभाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विशेष म्हणजे हा चौक यावेळेस सुशोभित करण्यात आला होता. तर शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय कान नाक घशाचे तज्ज्ञ व भारतीय जनता पार्टीचे नेते डॉक्टर संजीव पाटील, शिवसेनेचे आमदार किशोरप्पा पाटील, त्यांचे स्नेहमित्र मुकुलांना बिल्दीकर, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ या मान्यवरांनी देखील या स्तंभाच्या अनावरणास शुभेच्छा दिल्याचे दिसून आले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते सदर स्तंभाचे अनावरण करण्यात आले. वैद्यकीय आघाडीचे नेते डॉक्टर संजीव पाटील, नगराध्यक्ष संजयभाऊ गोहिल, उपाध्यक्ष शरदभाऊ पाटे, अग्रवाल समाजाचे जिल्हा संघटक पवन मित्तल, सुरेश अग्रवाल, अध्यक्ष जगदीश सेठ अग्रवाल, सीतारामभाई अग्रवाल, नगरसेवक मनीषभाऊ भोसले, नगरसेवक वाल्मिक पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. पाचोऱ्यातील अग्रसेल भवनासाठी 16,000 चौरस फूट जागा देणारे राधेश्याम अग्रवाल यांच्यासह मदत करणारे दाते प्रशांत अग्रवाल, संजय सावा, सुभाष अग्रवाल, राजेश मोर, गोपाल पटवारी, मोहन अग्रवाल, अशोक मोर, महेंद्र अग्रवाल, गोविंद मोर, सीताराम अग्रवाल, जगदीश पटवारी, पुनमचंद मोर आदी दात्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर आमदार किशोरप्पा पाटील यांनी अग्रसेन भवनासाठी आमदार निधीतून 10 लाख निधी देखील जाहीर केला. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ व संजय नाना वाघ यांनी देखील यासाठी मदत देण्याचे जाहीर केले. या उत्सव सोहळ्यात अग्रवाल समाज बांधव राजस्थान पगडी व पांढरा वेश तसेच महिला लाल साडी व अलंकार करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप अग्रसेन महाराजांच्या महाआरतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पटवारी यांनी तर सूत्रसंचालन अंकित अग्रवाल यांनी. प्रतिनिधी सतीश चौधरी यांच्या सोबत अग्रवाल युवा मंच जनसंपर्क प्रमुख निखिल मोर यांच्याकडून.